पशुसंवर्धनाची मोहीम सुरू करणार. रायगड संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच आपण राज्यातील राजांच्या गडांचे संवर्धन करू शकू. शिवाय येत्या 6 जूनला संवर्धन रायगडाचे मत शिवभक्तांचे ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड मधील भोसरी इथे छावा संघटनेचे 3रे अधिवेशन घेण्यात आले. यावेळी खासदार संभाजीराजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संभाजी महाराज यांची पालखी कार्यक्रमस्थळी आणण्यात आली, त्यानंतर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान संभाजीराजे यांच्या हस्ते समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असून त्यांना त्यांचा हक्काचा हमीभाव मिळत नाही. नाशिक सारख्या भागात शेतकऱ्यांना कांद्यासाठी 2 रुपये भाव मिळतो. यासाठी येत्या काही दिवसात उपोषण करणार असल्याचे करण गायकर यांनी सांगितले. तर मला खासदारकी ही सन्मानाने मिळाली असून छत्रपती घराण्याचे सन्मान राष्ट्रपतींनी केला, पण ही खासदारकी मागण्यासाठी मी कधी कोणाकडे गेलो नव्हतो. पण मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढे आणि यासाठी मी लढा उभा केला आहे. छत्रपती घराण्याचा ऐश्वर लाथाडून मी यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. या मागे शाहू महाराज शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. तर रायगडाच्या संवर्धनासाठी मी पुढाकार घेतला, पण रायगडाचे संवर्धन होण्यासाठी शिवभक्तांच्या सूचनांचाही आदर केला जाईल आणि रायगडाचे पूर्वीचे चित्र उभे केले जाईल असं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. बोलणारे बोलले की तुम्ही बीजेपीचे नाही, तुम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार आहात आणि राष्ट्रपती हा कुठल्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. आणि गोष्ट आणण्यासाठी मान्य करणार की आमच्या राज्यात कुठल्या पक्षाचे असते तर ते आतापर्यंत कुठल्या व्यासपीठावर दिसले असते, भाजपचा कधीतरी काहीतरी लांब बसले असते. हे विषय घेतले पाहिजे, हे विषयावर बोललं पाहिजे, कारण नेत्यासारखी नालायक आवडत या महाराष्ट्र जन्माला येणाऱ्याची आवडत. अधिकारी आहे,